इंद्रवनामुळे कोड झालेली शर अमृत आमरास कवळ करे वचनागा अंगी विष कोण लावे सुगंधता द्यावी लगे पुष्पा तीक्ष्ण मोहिरी करी तसे कोण खारीक मधुर का हो बहिणी म्हणे बीजा ऐसे येते फळ उत्तम उंगड परीक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंद्रवन इंद्रवनामुळे इंद्रवन नावाची वनस्पती असते आणि त्या वनस्पतीच्या मुळाला विष असतं. मग त्या वनस्पतीच्या मुळाला विष लावायला कोण गेलं असेल तर कुणीही नाही, ते नैसर्गिकरित्या त्याला लावून देतं. अमृत आम्रास देत असे कोण, आम्र म्हणजे आंबा. तुम्हाला सर्वांना आंबा खायला खूप आवडतो, बरोबर ना? मग आंब्याची चव गोड असते. मग जेव्हा तुम्ही आंब्याचे रोप लावता त्यावेळेला त्याला साखर घालतात का? नक्कीच नाही. तर मुळातच ज्या वृक्षाचं ते फळ आहे, ज्या वृक्षाचं ते बीज आहे, ते मुळातच गोड आहे आणि म्हणून त्याला येणारे फळ देखील गोडच असते. त्याचप्रमाणे वचनाग ही एक विषारी वनस्पती आहे. त्याच्या पानापासून मुळापर्यंत संपूर्णपणे विष भिनलेले असते. मग हे विष त्याच्या मुळाशी कुणी घालतं का, किंवा त्या विषाची फवारणी त्याच्यावर केली जाते का? तर नाही. तर नैसर्गिकरित्या या वृक्षाला, ह्या रोपट्याला त्यात मुळातच विष असतं. त्याचप्रमाणे सुगंधता द्यावी न लगे पुष्प, तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुष्प म्हणजे फुल. तर आपण वेगवेगळी फुलं पाहतो, मोगऱ्याचं फुल पाहता, जाईचं फुल पाहता, जुईचं फुल पाहता, तुम्ही त्याचा सुगंध देखील घेता. तर या फुलांना मूलत सुगंध असतो. त्यावर तुम्ही कधीतरी अत्तर टाकलंय का? नाही. तर हे देखील नैसर्गिकरित्याच आहे. तर त्याचप्रमाणे स्वयंपाकात आपली आई मोहरीचा वापर करत असते. तुम्हा सर्वांना मोहरी परिचित आहेच. मग मला सांगा, तुम्ही मोहरी कधी खाऊन पाहिली आहे का? तर मोहरीची जी चव असते ती तीक्ष्ण असते, म्हणजे थोडीशी तिखट असते. मग त्या मोहरीच्या बीला कुणी ती चव देतं का झाड लावल्यावर? तर नाही. ती देखील त्याला मुळतच असते. आणि खारीक तुम्हाला सर्वांना परिचयाची आहे, खारीक देखील तुम्ही खाल्लेली आहे. मग खारीक देखील मूलत गोडच असते. बहिणी म्हणे बीजा ऐसे फळ उत्तम उंगड ओळखावे, उत्तम उंगड परीक्षावे. म्हणजेच बहिणाबाई म्हणतात की जसे बीज असेल तसे फळ येते, पण उत्तम काय आणि वाईट काय हे आपण स्वतः परीक्षण घ्यावे, आपण स्वतः हे ओळखलं पाहिजे, आपल्याला हे ओळखता आले पाहिजे.